कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा तिढा काल सुटल्यानंतर आता जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस दराची घोषणा करण्यात येऊ लागली आहे कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार तेवीस चोवीस या चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसासाठी एक रकमी एकतीसशे रुपये एफ आर पी यापूर्वी जाहीर केली आहे सद्य परिस्थितीत त्यामध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ करून यंदाच्या गळीत हंगामामधील ऊसासाठी प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये इतका दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे आणि संचालक मंडळानं घेतला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली त्याचबरोबर कारखानदार शासन आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये झालेल्या तोडग्यानुसार छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना मागील गळित हंगामामध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन पन्नास रुपये देणार आहे ही रक्कम राज्य शासनाकडून रितसर परवानगी मिळाल्यानंतर आणि कारखान्याकडील निधीच्या उपलब्धतेनुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिली जाईल असं सिंह घाटगे यांनी सांगितलं यावर्षीचा गळीत हंगाम कमी काळ चालणार असल्यानं सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी गाळपाच्या उद्दिष्टपूर्ततेसाठी आपल्याकडील शंभर टक्के ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावं असं आवाहन सिंह घाटगे यांनी यावेळी केलं पत्रकार बैठकीला कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण शेती अधिकारी रमेश गंगाई हे उपस्थित होते